अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सध्या बीबीटेकच्या 6व्या सत्राच्या परीक्षा सुरू आहेत आणि या परीक्षेमध्ये इलेक्ट्रॉनिक 6व्या सत्राच्या प्रश्नपत्रिका उत्तरासकट विद्यार्थ्यांना देण्यात आल्या, त्याचं वाटप केलं गेलं. हा सगळा प्रकार लक्षात आणून दिल्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठानं तात्काळ दुसरी प्रश्नपत्रिका पाठवली आणि त्यानंतर परीक्षा सुरळीतपणे पार पडली. दुपारी 3 ते 5 या दरम्यान या वेळेदरम्यान हा पेपर होता. हा पेपर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाठवला. परीक्षा केंद्रावरती हा पेपर डाउनलोड केल्यानंतर हा सगळा प्रकार लक्षात आला. या सगळ्या संदर्भात कुलगुरू के व्ही काळे यांनी दोषींवरती कारवाई करणार असल्याचा इशाराही दिलाय. आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्याला अधिक माहिती देतील. कृष्णा, ही घटना नेमकी घडली कशी आणि विद्यापीठानं याबाबतीत स्पष्टीकरण काय दिलंय? वाटू विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. बीई आणि बीटेकच्या 6व्या सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. शहरातील वेगवेगळ्या परीक्षा सेंटरवरती ही परीक्षा घेण्यात आली आणि परीक्षेचा पेपर ऑनलाईन येतो. तो ऑनलाईन आल्यानंतर डाउनलोड केल्यानंतर असं लक्षात आलं की प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या सोबतच देण्यात आलेल्या आहेत आणि हे मोठी चूक या ठिकाणी विद्यापीठाकडनं झालेली होती आणि त्यामुळे काही काळ गोंधळ उडालेला होता. ही काय पहिली वेळ नाही बाटूची अशा प्रकारे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देण्याची. गतसत्रामध्ये देखील अशाच प्रकारचा प्रकार समोर आलेला होता आणि त्यानंतर ते कळवण्यात आलं आणि त्यावेळी देखील अशाच प्रकारचे नव्यानं प्रश्नपत्रिका द्यावी लागली. मात्र या सगळ्यामुळे दुपारी 3 ते 5 दरम्यानचा जो पेपर होता यामध्ये गोंधळ उडालेला पाहायला मिळाला आणि नंतर विद्यापीठाच्या ही लक्षात चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी दुसरी उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका पाठवली आणि त्यानंतर सुरळीत हा जे परीक्षा आहे ती पार पडली आणि मॉडेल आन्सर पेपर गेला कसा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. सातत्यानं बीई आणि बीटेक सारख्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा गोंधळ होतो कसा या प्रश्नाचं उत्तर आता विद्यापीठाला द्यावं लागणार आहे आणि सातत्यानं अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानंतर ह्या परीक्षा आहेत की आणखी काय अशा प्रकारचा प्रश्न देखील उपस्थित होतोय. धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.